श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मम्मा, आज जाऊ नको ना ग ऑफिसला। वसुधा सकाळी सकाळी उठूनच ऑफिसला जायची तयारी करत होती आणि तिचा छोटा 5 वर्षाचा मुलगा बबलू त्याला त्याची आई उठल्याचे जाणवले। तसा तो रडत रडत तिच्या मागे भुनभुन करत होता की आज तू ऑफिसला जायचं नाही म्हणजे नाही। तसा तो आजच असं म्हणत होता असं नाही। जेव्हा जेव्हा त्याला सकाळी जाग आली तेव्हा तेव्हा तो ऑफिसला जाऊ द्यायला नाही म्हणायचा आणि सकाळी सकाळी रडत बसायचा। वसुधाने भाजी कापत कापतच त्याला समजवण्याचा प्रयत्न केला। बबलू, तुला चॉकलेट हवं ना आणि छान छान कपडे देखील। तो रडतच होता, काहीच बोलत नव्हता। मग वसुधाने पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला। मी लवकर येईन हा बाळा, आज जरा ऑफिसमध्ये जास्त काम आहेत, ॲक्टिव्हिटी आहेत। ते काही नाही, तू जायचं नाही म्हणजे नाही असं बबलू म्हणत होता। हे बघ, तुला शाळेतील मीच जसं सांगतात ना तसं आमचे देखील सर आहेत। मी नाही गेले तर रागवतील नाही का ते माझ्यावर? तुला चालेल का तुझ्या आईवर कुणी रागवलं तर? सांग ना, काहीतरी बोल बाळा। बाळा, आई रडेल ना मग तुझ्यासारखी? वसुधाने पुन्हा एकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि भाजी फोडणीला टाकली। आज ऑफिसला काम असल्याने बॉसने तिला लवकरच बोलावले होते आणि आजच नेमका बबलू उठून रडत होता, ऑफिसला जाऊ नको असं सांगत होता। त्या बबलूला काय आणि कसं समजवायचं हेच तिला कळत नव्हतं। तशी पण ती त्याला काय समजवणार होती? त्याला दिवसभर घरी सोडून ती ऑफिसला जात होती आणि तो सुद्धा एकटा घरी राहायचा 5 वर्षाचं पोरते। त्याला तिची माया, प्रेम कधी मिळतच नव्हतं। त्या प्रेमाचा तो नेहमी भुकेला राहायचा। 2 तास शाळेत जाऊन आला की मग घरी तो एकटाच असायचा। नाही म्हणायला त्याच्यासाठी ठेवलेली आया त्याला घरी सांभाळायची, शाळेतून घरी आणायची। जाताना राजेश, तिचा नवरा, ऑफिसला जाताना त्याला शाळेत सोडायचा, तेवढाच त्याचा आनंद। अन्यथा संध्याकाळशिवाय आम्ही त्याला भेटत नव्हतो। मग तो रडला तर त्याची काय चूक होती? या विचाराने वसुधाचे डोळे भरून आले। तिने डोळे पुसले आणि पोळ्या लाटायला घेतल्या। पटापटा पोळ्या केल्या, थोड्या कच्च्या आणि थोड्या पक्क्या। बबलू तिच्या पायाला पकडून रडतच होता। आज थांबलेही असते पण आज नेमकं ऑफिसला महत्वाचं काम होतं आणि तिचं जाणं गरजेचं होतं। पोळ्या झाल्या तशा त्या थंड करायला फॅन लावला आणि भाजी डब्यात भरली। 3 डबे, 1 तिचा, 2 तिच्या नवऱ्याचा आणि 3 बबलूचा, त्याला शाळेत लागेल म्हणून। आणि तिने त्याला उचलले, त्याची आसवं पुसली, त्याला प्रेमाने जवळ घेतलं, छातीशी लावलं। जरा त्याला बरं वाटलं। तो रडायचा थांबला पण त्याची भुनभुन सुरूच होती। आई, तू जाणार नाहीस ना मग ऑफिसला? नाही रे बाळा, आज मला जावंच लागेल, आज आईला काम आहे ना ऑफिसला, जरा मला समजून घे बाळा। जा, मी नाही बोलणार तुझ्याशी, तुझं रोजचं आहे हे, रोजच सांगत असतेस आज काम आहे, आज काम आहे। आई, आज नको ना ग जाऊस ऑफिसला, मला तुझी दिवसभर आठवण येत राहते। तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि आपल्या डोळ्यातील अश्रू मोकळे केले। तिचा नाईलाज होता। तिने नोकरी सोडून दिली असती पण घराची परिस्थिती इतकी चांगली नव्हती। नवऱ्याचा पगारही तेवढा नव्हता आणि या महागाईच्या जमान्यात तो पैसा पुरत नव्हता। त्यात गावी पैसे पाठवावे लागत होते। बबलूच्या शाळेची फी आणि त्याचा इतर खर्च बराच होता। शाळेतून एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती आणावीच लागायची। सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तिला नोकरी करणं भागच होतं। बबलू जरा शांत झाला होता। सकाळची त्याची झोप अपूर्ण झाली होती त्यामुळे त्याला पेंगही येत होती। पटकन तिने त्याला बेडरूममध्ये नेले आणि झोपवले। त्याच्यासोबत तिलाही झोप लागली पण चिंतेने तिला लगेच जाग देखील आली। तिने भिंतीवरच्या घड्याळावर नजर टाकली। बापरे, आज बहुतेक ऑफिसला जायला उशीरच होणार, जेमतेम 20 ते 25 मिनिटंच राहिली आहेत निघायला। अजून तिची आंघोळ देखील बाकी होती। पटकन ती बाथरूममध्ये गेली, तशी बबलूला आई गेल्याची जाणीव झाली।
त्याने हाताने सास पडले तेव्हा आई आपल्या बाजूला नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि तसाच उठून तो तिला शोधू लागला. बाथरूम मध्ये आवाज आल्याने त्याच्या लक्षात आलं की आई बाथरूम मध्ये आहे. तो तिकडे गेला आणि बाथरूमचा दरवाजा ठोकून आई आई असं करू लागला. आई नको ना ग जाऊस ऑफिसला असं तो बोलू लागला. वसुधाने पटकन आंघोळ आटोपली आणि बाहेर आली. तिने बबलूला जवळ घेतले, त्याचे पटापट पापे घेतले आणि म्हणाली, बाळा मी आज लवकर नक्की येईन, मला आज कामं आहेत, किती वेळा सांगू तुला, मला जाऊ देना बेटा. पण बबलू काही आज ऐकण्याच्या तयारीत नव्हता. त्याला घेऊन तसंच तिने आपली तयारी केली आणि तिने बबलूला खाली ठेवले आणि पटकन आपला फॉर्मल ड्रेस घातला. त्याला पदर देखील नव्हता. आपली बॅग भरली, तिने घड्याळाकडे पाहिले, आता फक्त 5 मिनिटं राहिली होती. तिने बबलूला जवळ घेतले, तशीच दरवाजापर्यंत आली, बबलूला खाली ठेवले आणि आपली चप्पल घालू लागली. तसा बबलू रडायला लागला. आता तिला बबलूला समजवायला वेळ नव्हता. हर प्रकारे त्याला समजावून सांगून झालं होतं पण तो काही ऐकत नव्हता. आता तिला काय करू हे समजत नव्हतं आणि त्याच परिस्थितीमध्ये तिने त्याला एक सापट मारली आणि ओरडली, अरे तुला मी कधीचं सांगत आहे, मला काम आहे, तू ऐकतच नाहीयेस. तसा आईचा रुद्रावतार बघून तो घाबरला आणि लगेचच मोठ्या मोठ्याने रडायला लागला. त्याचा रडायचा आवाज ऐकून तिचा नवरा बाहेर आला. काय झालं? अहो याला घ्या ना, आज तो मला ऑफिसला जाऊ देत नाहीये. तिने त्याला तिच्या नवऱ्याकडे सोपवलं आणि ती पटकन निघाली. तिच्या नवऱ्याचं ऑफिस जरा उशिरा होतं त्यामुळे तो उशिरा उठायचा आणि ऑफिसला जाताना बबलूला शाळेत सोडायचा. ती लिफ्ट पर्यंत गेली पण तिला बबलूच्या रडण्याचा आवाज येत होता. तो आवाज तिला जरा अस्वस्थ करत होता. बस दिसली तशी ती धावतच बसमध्ये चढली. बसमध्ये बसल्या बसल्या तिला बबलूचा चेहरा आठवला. तिला त्याचा तो रडण्याचा आवाज ऐकू येत होता त्यामुळे तिला भरून आलं आणि तिच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. ज्या हाताने बबलूला तिने मारलं होतं तोच हात ती खिडकीवर आपटत होती. तिची घुसमट होत होती. काय मार्ग होता यातून? तेवढ्यातच कंडक्टर आला. तिकीट मॅडम. बसचा कंडक्टर तिला तिकीट घेण्याबद्दल सांगत होता. तो नेहमीचाच ओळखीचा होता. काय झालं मॅडम, आज डोळ्यात पाणी दिसतंय. तिने पटकन डोळे पुसले आणि त्याला पैसे दिले. काही नाही दादा, सहज आठवण आली माझ्या बाळाची. बरं बरं, समजलं ताई. मग संध्याकाळी जाताना काहीतरी तुमच्या बाळासाठी घेऊन जा, तो आनंदी होईल. तिने मान हलवून त्याचं म्हणणं स्वीकारलं आणि बस थांबली तशी ती पुन्हा धावली स्टेशनकडे. 7:25 लोकल यायची वेळ झाली तशी ती स्टेशनवर नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्या गर्दीत ती घुसली. नेहमीप्रमाणे धक्के खात ती प्लॅटफॉर्मवर पोचली आणि लोकल आली. त्या लोटलोटीच्या गर्दीत ती घुसली. नेहमीप्रमाणे गाडीत बसायला जागा नव्हतीच. एका बाजूला ती आधार घेऊन उभी राहिली. गाडीत बायकांच्या नेहमीच्या सकाळच्या गप्पा सुरूच होत्या. अगं ऐकलं का, एका आईने आपल्या नवजात बालकाला कचऱ्याच्या डब्यात फेकलं. कशा असतात ना या बाया, थोडंही प्रेम नसतं आपल्या बाळाबद्दल, असतात ग काही निर्दयी. ट्रेनमधील या गप्पा ऐकून तिला जरा अस्वस्थच झालं. मी पण निर्दयीच आहे, आज माझ्या निरागस बाळाला मी मारलं. किती दृष्ट आहे मी, त्याला का मारलं मी, त्यात त्याची काय चूक आहे? बाळाने आईचं प्रेमच तर मागितलं, मग त्याचं काय चुकलं? त्याचा तर तो हक्कच आहे, पण आता तरी यात माझी पण काय चूक आहे? आपण सर्व परिस्थितीचे गुलाम आहोत. परिस्थिती तशी असेल त्याचप्रमाणे वागावं लागतं. आपला नाईलाज आहे. मलाही वाटतं घरी राहावं, 24 तास आपल्या बाळाला घ्यावं, त्याच्याशी खेळावं. पण आजच्या या 21व्या शतकात तरी मला वाटतं ते शक्य नाही. येथे राजा आहे, राणी आहे, राजकुमार देखील आहे, पण परिस्थिती विलन आहे. तो विलन जसं जसं सांगेल तसं तसं वागावंच लागेल. त्याच्या पुढे कोणासच काहीच चालत नाही. सारे बिचारे आहेत त्याच्या पुढे. तिचं स्टेशन आलं तसं पुन्हा गोंधळ सुरू झाला आणि तिची विचारशृंखला तुटली. पटकन उतरून ती बस स्टॉपवर गेली. आज जेमतेम ती ऑफिसला वेळेवर पोहोचली होती. बॉस तिची वाट पाहतच होता. त्याने तिला आजची कामं सांगितली आणि ती कामाला लागली. दिवसभर तशी ती कामातच होती पण आज तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. तिला वारंवार बबलूची आठवण येत होती. डोळे भरून येत होते. तसेच डोळे पुसून ती कामं आटपत होती. लंच ब्रेक झाला तसा तिने घाईघाईने डब्बा उघडला आणि पहिला घास घेणार तशी तिला बबलूची आठवण झाली. तिला कसं तरी झालं आणि तिने डब्बा बंद केला आणि मोबाईलवरून घरी फोन केला.
तो फोन आयाने उचलला. हॅलो ताई, मी बोलते. ताई, बाळा काय करतोय? त्याने काही खाल्लं की नाही? रडत होता का तो? हो ताई, त्याला शाळेतून आणलं पण तो रडतच होता. त्याच्या बाईंनी पण सांगितलं की आज दिवसभर तो गुपचूप बसून होता आणि त्याने काही खाल्लं देखील नाही, फक्त आई आई करून रडत होता. आता झोपला आहे तो. ताई, तुम्ही आज लवकर घरी या. तिला काय बोलावे हेच सुचत नव्हतं. जेमतेम ती दोन वाक्य बोलली. हो ताई, मी लवकर येण्याचा प्रयत्न करते, तोपर्यंत त्याला व्यवस्थित सांभाळा. जशी तिची कामं आटपत आली तशी तिने मोबाईलवर वेळ पाहिली. बापरे, 5 वाजले, कधी संध्याकाळ झाली हे तिला तिच्या कामाच्या व्यापात कळलंच नाही. तिने पटकन पीसी बंद केला आणि बॉसला विचारून ती बाहेर पडली. पुन्हा तो परतीचा जीवघेणा प्रवास सुरू झाला, पण आज तिला कशाची पर्वा नव्हती. ती धावत होती आपल्या बाळाकडे, त्याला घेण्यासाठी, त्याला जवळ घेण्यासाठी, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी. धावताना तिला मध्येच कोणीतरी धडकलं, पण तिच्या तेही लक्षात आलं नव्हतं. तिचं मन तिच्यापेक्षा वेगाने धावत होतं तिच्या लाडक्या बाळाकडे. मित्रांनो, तिच्या ड्रेसला पदर नव्हता, पण आज तिच्याकडे तिच्या मायेचा पदर होता. फक्त आणि फक्त तिच्या बाळासाठीच तो पदर होता आणि ती धावत होती आपल्या बाळाला त्या पदरात घेण्यासाठी. आणि मित्रांनो, आजची घटना इथेच संपत आहे. या गोष्टीचं क्रेडिट जातंय संजय प्रभाकर पाटील या दादांना. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.